डोक्याच्या साईज नुसार तुम्हाला इथे फेटा बनवून मिळणार आहे. म्हणजे जर रेडीमेड घेतला तर तो लॉस असतो, आपला चेहरा छोटा दिसतो, फेटा मोठा दिसतो, तर त्याची चिंता इथे होणार नाहीये. काही ना युनिक असं ट्रेंडी करायचंय तर तुम्ही मस्त असा शेला घेऊन आतमध्ये यानुसार साडी वेअर केली तर खूप छान लुक येतो. प्री वेडिंग साठी सध्या आता मुली पण घेतात, सप्तपदीला जास्ती करून ट्रेंड पगड्यांची चालू आहे. अच्छा, म्हणून आपण इथं पेशवाई पगडी पण बनवतो. पेशवाई पगडी मध्ये ब्रॉकेट पगडी आहे, सॅटिनची आहे, वेल्वेटची आहे. पुणेरी पगडी बनवतो, पुणेरी पगडी मध्ये वेल्वेट आहे, सॅटिन आहे. पेशवाई पगडी असो, पुणेरी पगडी असो, फेटा असो, कुठलाही प्रकार असो, आपण तुमच्या डोक्याच्या मापाप्रमाणे तुम्हाला बनवून देतो. पुणेरी पगडी वगैरे यांची रेंज 350-400 पासून पुढे आहे. पेशवाईची 1000 ते 1500 पर्यंत, 2000 पर्यंत आहे. फेट्याची 1000 पासून 2000 पर्यंत आहे. हॅलो एव्हरीवन, तुम्ही पाहताय लुक मस्तकी. लग्न सराईसाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे शॉपिंग करत आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरदेवासाठी तुम्हाला फेटे पगडी स्वस्त दरात आणि वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये ट्रेंडी असे फेटे कुठे मिळणार तर ते दाखवणार आहे. यासाठी तुम्हाला कुठे यायचंय? पुण्यातील रविवार पेठ मध्ये यायचंय. रविवार पेठ मध्ये आल्यानंतर मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक दिसेल, त्याच्या समोरच आरे फेटेवाले या नावाचं हे शॉप आहे. सो चला आपण पाहूयात काय व्हरायटी आहे ते. नमस्कार दादा. नमस्कार. लोकमत सखी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. सो आता नवरदेवासाठी खूप तुमच्याकडे वेगवेगळे व्हरायटीज मध्ये फेटे आलेत, पगडी आलेत. सो ते मला पूर्ण व्हरायटी काय रेंज आहे सगळं सांगाल. ओके, आपण सुरुवात करू सर्वसाधारण फेट्यापासून. ओके, जे आपण वरातींना बांधायला फेटे घेतो त्यातले हे काही तुम्हाला फेटे दाखवतो. ओके, हा स्टिच केलेला फेटा आहे. जर असा कोणी रेडी मागितला तयार करून, हा आपण 350-300 पर्यंत देतो. ओके, म्हणजे स्टार्टिंग रेंज 350 पासून पुढे, म्हणजे जसा कपडा चेंज होतोय, क्वालिटी चेंज होते, तसे रेट वाढतात. आणि हे नुसते बांधायला जरी घेतले तुम्ही ऑर्डरला, तर त्याच्या ऑर्डरचे बांधायचे वेगळे आणि फेट्याचे रेट वेगळे. आपण ऑर्डरला बांधायला पण फेटे पाठवतो, तर त्याच्यात हे सगळ्या व्हरायटी आहेत बांधायला. ओके, सो इथे तुम्ही पाहाल तर वेगवेगळे कलेक्शन आहेत त्यांच्याकडे. कलर ऑप्शन्स, डिझाईन प्रत्येकाची तुम्हाला वेगवेगळी पाहायला मिळेल. मी काढून दाखवते तुम्हाला. समोर ग्राहकांना जसं हवं तसं आपण बनवून देतो. राईट, कपडा तुमचा कपडा आपला असला तरी चालेल, ग्राहकाचा असला तरी चालेल. ग्राहकांनी कापड दिलं तरी आपण त्यांना स्टिच करून देतो, आणि आपला कापड असेल तरी त्यांना पूर्ण मेक टू रेडी फेटा देतो. ओके, सो प्रेफर काय करता तुम्ही जास्त, स्वतः कापड देऊन बेटर पडतं की समोरच्याने देऊन करणं? एज यू विश, कस्टमरवर डिपेंड आहे. ऍक्च्युली कापड घेऊन येणार त्यांना तेवढा त्रास होणार, त्यापेक्षा आमच्याकडे जे मॅचिंग असतं ते 99% मॅच होतच असं पण. कस्टमरच्या शेरवानीला म्हणा किंवा त्यांना नवरी मुलीला करायचं असेल मॅच, त्यांच्या नववारीला किंवा त्यांच्या साडीला, घागऱ्याला, तर आमच्याकडे त्या रिलेटेड मटेरियल असतं, तर आम्ही आमच्या मटेरियल मध्ये जास्त बेटर त्यांना देऊ शकतो सर्व्हिस. ओके, सो दादाचं म्हणणं आहे की मॅच तुम्ही तुमच्या ड्रेसवर किंवा जे काही घालाल त्यावर मॅच करून तुम्हाला इथे सगळे फेटे किंवा जे हवंय ते तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर आपण या सेक्शन कडे येऊ. सो नवरदेव जेव्हा पगडी फेटे घालतात तर ते इथे अवेलेबल आहेत. सो कशी प्राइस रेंज आहे, काय क्वालिटी आहे? नवरदेवाचे हे स्टिच केलेले फेटे पूर्ण रेडी केलेले, याच्यात आपल्याकडे 1000 रुपयापासून ते पुढे कस्टमर जशी रिक्वायरमेंट सांगेल तसे तुम्हाला फेटे मिळतील. ओके, सो हे 1000 पासून पुढे फेटे आहेत. हो. ओके, हे बनवलेले आहेत ना? प्रॉपर रेडीमेड नाही, रेडीमेड नाही, सगळे स्टिच केलेले. तुम्हाला एक दाखवतो. ओके, प्रॉपर आपण नवरदेवाचा माप घेऊन स्टिच करून देतो पूर्ण फेटा. ओके, म्हणजे काही माळा, ब्रॉच, पीस सगळं लावून त्यांना देतो. ओके, सो आपल्या डोक्याच्या साईज नुसार तुम्हाला इथे फेटा बनवून मिळणार आहे. म्हणजे जर रेडीमेड घेतला तर तो लॉस असतो, आपला चेहरा छोटा दिसतो, फेटा मोठा दिसतो, तर त्याची चिंता इथे होणार नाहीये. सो तुम्ही तुमच्या मापानुसार इथे बनवू शकता. त्याच्यात आपण वेल्वेटचा बनवतो, बनारसी बनवतो, सिल्क बनवतो, ब्रॉकेट मध्ये बनवतो, साडीचा बनवतो, पैठणीचा, 9-10 प्रकारे आपण याच्यात पेटे बनवतो. ओह, कमाल. पण सध्या हे ट्रेंड मध्ये ना, वेल्वेट मध्ये आणि साडी, बनारसी. ओके, बनारसी साडी आणि वेल्वेट हे सगळेच ऑप्शन मध्ये आहे. ओके, सो तुम्हाला साडी, बनारसी साडी आपल्या. अच्छा, सो तुम्हाला तुमच्या चॉईस नुसार तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता किंवा ऑर्डर देऊ शकता. त्यानंतर हा कोणता कपडा आहे? हा साडीचा फेट आहे, साडीची साडी आहे. ओके, पैठणी साडी असते, ब्रॉकेट साडी असते, हा ब्रॉकेट कापड आहे, हा वेल्वेट कापड आहे. ओके, हा बनारसी सिल्क. अच्छा, बनारसी सिल्क.
वरती जे गोल्डन आहे त्यामुळे खूप छान लुक येते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे मणी आणि हे असे ब्रॉच जे आपण बोलतो ते सगळं मिळणार आहे. नवरदेवाला आता ट्रेंड झालीये फेट्या बरोबर. आता त्यांचे दोन फंक्शन असतात, एक सप्तपदी असते आणि एक आपलं रिसेप्शन वगैरे किंवा अक्षदा वगैरेच असतं. तर आता सप्तपदीला जास्ती करून ट्रेंड पगड्यांची चालू आहे. अच्छा, म्हणून आपण इथं पेशवाई पगडी पण बनवतो. पेशवाई पगडी मध्ये ब्रॉकेट पगडी आहे, सॅटिनची आहे, वेल्वेटची आहे. पुणेरी पगडी बनवतो, पुणेरी पगडी मध्ये वेल्वेट आहे, सॅटिन आहे. ओके, हा कोणता प्रकार? हा ब्रॉकेट पेशवाई, पेशवाई पगडी, याला पेशवाई पगडी म्हणतात. अच्छा, पुण्यामध्ये बरेच पेशवाई पगडी युज करतात राईट? लग्न पेशवाई आणि पुणेरी पगडी ही सप्तपदीची आता सध्या ट्रेंड आहे. कमाल. आणि फेटे पण घालतात. त्याची काय साधारण रेंज असेल? ह्याची रेंज साधारण 1500 ते 2000. ओके, सो ही पुणेरी पगडी आहे आणि याच्यावर डिझाईन तुम्ही पाहाल तर बघा. हे पण तुम्ही बनवलेलं आहे? हो, बनवलेली आहे. वेल्वेट मध्ये पण येते आणि सॅटिन मध्ये पण येते. यामध्ये डार्क कलर ऑप्शन मिळतात तुम्हाला, मापाप्रमाणे बनवून मिळते. ही पण पेशवाई पगडी असो, पुणेरी पगडी असो, फेटा असो, कुठलाही प्रकार असो, आपण तुमच्या डोक्याच्या मापाप्रमाणे तुम्हाला बनवून देतो. ओके, स्टिचिंग करून देतो प्रॉपर. आणि बनवायला स्टार्टिंग रेंज काय आहे? पुणेरी पगडी वगैरे यांची रेंज 350-400 पासून पुढे आहे. पेशवाईची 1000 ते 1500 पर्यंत, 2000 पर्यंत आहे. फेट्याची 1000 पासून 2000 पर्यंत आहे. ओके, सो डिपेंड की तुम्ही कसं शिवता, कसं काय, तुम्ही काय क्वालिटी घेता, तुम्ही कुठलं कापड घेता, तुम्ही त्याच्यावर वर्क किती करून घेता, फॅब्रिकवर सगळं डिपेंड आहे. ओके, इथे लावलेलं आहे, तुम्ही ते वर पाहू शकताय बघा. ऐतिहासिक पगड्या आहेत या सगळ्या, महाराजांच्या सुद्धा इथे पगड्या आहेत. सी, मावळ्यांचे पण पगडे आहेत. ओके, कमाल. सो खूप व्हरायटीज आहेत, खूप प्रकार आहेत त्यांच्याकडे. दादा आपल्याला एक दाखवतो एक्झाम्पल. हे शिंदेशाही पगडी. ओके, सी, मस्तच. हे सगळे जे प्रकार आहेत सगळे आपल्याला मापानुसार शिवून मिळतात? सगळ्या मापानुसार मिळतील. सगळ्या ऐतिहासिक पगड्या मिळतील आपल्याकडे, सगळ्या प्रकारचे फेटे मिळतील आपल्याकडे करून. वरातीना बांधायचे फेटे मिळतील आपल्याला. आपण देवाचे सुद्धा फेटे बनवतो. आता हा स्वामींचा फेट्याची ऑर्डर आपल्याकडे आलेली आहे. हा जेवढा मोठा असेल तेवढा मोठा आपण बनवून देतो स्वामींचा फेटा. ओके, सेम नवरदेवासारखं आपण स्वामींचे देवाचे वगैरे पण फेटे आपण बनवून देतो. शॉल, फेटा, तुम्ही स्वामींची सांगा, दत्ताची सांगा, गणपतीचं सांगा, सर्व प्रकारच्या देवाचे आपण फेटे आणि शॉल तयार करून देतो. कापड आपल्याकडनं घेतलं तरी चालतं, कापड तुम्ही आणून दिला तरी चालतो, आपण रेडी टू मेक करतो. आपण खूप फेटे पगडी पाहिले पण त्यावर मॅचिंग तुम्हाला इथे शेला सुद्धा मिळणार आहे, तर त्याची पण आपण व्हरायटी पाहूयात. हे बघा, यांनी ऑलरेडी काढलेला आहे. हा शेला आहे या फेट्यावर मॅचिंग, सो तो तुम्हाला बनवून मिळणार राईट? येस, तुम्ही पाहू शकता. त्यावर सुंदर अशी लेस आहे ज्यामुळे खूप छान लुक येते आणि हा फेटा त्याला मॅचिंग. सो हा ऑर्डरचा फेटा आहे, ऑर्डरचा आहे कस्टमरचा. त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली ह्या कलर मध्ये, त्यांना करायचं होतं म्हणून आपण फेटा आणि शॉल दोन्ही त्यांना करून दिलाय. ओके, सो तुम्हीही तुमच्या तुम्हाला जसं हवंय तसं ऑर्डर देऊन इथे तुम्ही अशी खरेदी करू शकता, मॅचिंग असं बनवून घेऊ शकता. त्यानंतर पैठणीमध्ये सुद्धा एक आहे. पैठणीची ऑर्डर होती त्याच कस्टमरची. त्यांनी सप्तपदीसाठी वेगळी थीम घेतली आहे, पैठणीच्या शेल्याची आणि पैठणीच्या फेट्याची. सो तुम्हाला एक आयडिया येईल म्हणून मी तुम्हाला घालून दाखवते. सी, या पद्धतीचा सुंदर असा शेला आहे आणि त्याच्यावर सुंदर असा फेटा सुद्धा आहे. कमाल. सो हे पण लावून दाखवते तुम्हाला मी. आय डोंट नो मला कसं वाटतंय, एक एक्झाम्पल म्हणून तुमच्यासाठी करते मी. सी, या पद्धतीचा हा फेटा आणि शेला आहे आणि याच्यावर अर्थात आत साडी वगैरे आली. ऍक्च्युली हा मुलाचा आहे पण मी मुलीच्या आणि सांगते, जर साडी वगैरे आत आली आणि काही ना युनिक असं ट्रेंडी करायचं आहे तर तुम्ही मस्त असा शेला घेऊन आतमध्ये यानुसार साडी वेअर केली तर खूप छान लुक येते. प्री वेडिंग साठी सध्या आता मुली पण घेतात आणि मुलं पण घेतात. येस येस, आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी रेंटनी सुद्धा देतो. म्हणजे कुठल्या कस्टमरला जर कॅश मध्ये जमत नसेल, तेवढं त्यांच्याकडे नसेल बजेट त्यांचं, तर आपण ह्यातल्या सगळ्या गोष्टी भाड्याने सुद्धा देतो प्रत्येकाला. मस्त, म्हणजे तुम्हाला पैसे वाचवायचे तर तुम्ही रेंटने सुद्धा इथे खरेदी करू शकता. त्यानंतर काका मला सांगा की आपण ऑनलाईन खरेदी करू शकतो का? हो, ऑनलाईन पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता. ऑनलाईन साठी फक्त थोडं त्यांना चॅटिंग वगैरे करून कन्फर्म करावं लागेल आपल्याला, प्रॉकेट कुठलं घेताय किंवा मॅचिंग कुठलं घेताय. मॅचिंग जर त्यांना कन्फर्मेशन झालं ऑनलाईन मध्ये तर आपण ऍडव्हान्स पेमेंट मागून त्यांना त्यांच्या मापाने बनवून देतो.
आउट ऑफ महाराष्ट्र असो पुणे असो कुठे. ओके, सो सगळीकडेच तुम्हाला ऑनलाइन खरेदी करता येणार आहे. आणि सेकंड थिंग हे की शॉप ओपन कधी होतं आणि बंद कधी होतं? शॉप सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत असतं चालू आणि ती वर्षाच्या पूर्ण 365 दिवस आपलं चालू असतो. वा, सो तुम्ही कधीही येऊ शकता या शॉपमध्ये दादाने सांगितलं त्या टाइम मध्ये. आणि आपल्याला ऑफर्स म्हणजे होलसेल आणि रिटेल दोन्ही करतो. हा, सो ऑफर्स होलसेल मध्ये कसे आहेत? होलसेल मध्ये ऑफर्स म्हणजे त्यांना क्वांटिटी घ्यावी लागते होलसेल मध्ये आपल्याकडे. कमीत कमी 12 पीस साडीचा फेटा असो, ब्रॉकेटचा फेटा असो किंवा पगड्या असो कुठल्याही प्रकारच्या, तर त्यांना कमीत कमी 12 पीस आपल्याकडे घ्यावे लागतील. आणि होलसेल आणि रिटेल मध्ये त्यांना 30-40% मार्जिन मिळेल. ओके, सो तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे तर जास्त क्वांटिटी घेऊन 30-40% राईट, असं तुम्हाला फरक पडणार आहे म्हणजे कमी रेंज मध्ये तुम्हाला मिळणार आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी.